आज आपण आपला लेसन जो तो काई आहे तो इन्व्हेंटरीचा बेसिक प्रिन्सिपल आहे काय आहे इन्व्हेंटरी कसा प्लॅटफॉर्म आपल्याला व्हॅटच्या एंट्री करताना इन्व्हेंटरीसाठी कसा प्लॅटफॉर्म तयार करणार कसे बेसिक कन्सेप्ट आहे आणि व्हॅटच्या एंट्री करताना आपल्याला कुठली कुठली गरज लागेल आ, ते आपण आज ह्या सेक्शनमध्ये पाहणार आहे तर मित्र हो इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन इथे आपल्याला गेटवे वे ऑफ मध्ये दिसतं आहे बरोबर आहे तर आपण इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनला एंटर करणार आहे आणि एंटर केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम युनिट्स तयार करायचे आहे एंटर युनिट्स याचा अर्थ काय आहे की आपण जो माल आपण जो गुड्स विकणार आहे तो कशामध्ये मोजला जातो त्याचं एक काय आहे त्याला युनिट म्हणतो क्रिएटर सर्वसाधारण क्वांटिटी नावाचं एकक एक आपण ऐकलं असेल किंवा डझन किंवा किलोग्रॅम टन्स आपल्या गुड्सवर अवलंबून अर्थात ते तर आपण असं समजूया की आपलं जे काही गुड्स आहे ते क्वांटिटीमध्ये आपण मोजणार आहोत ते ते शॉर्ट फॉर्म घ्यायचा सिम्बॉल क्वांटिटी क्यूटी वाय क्यूटी वायला आपण क्यूटी वाय वन म्हणूया त्यानंतर फॉर्मल नेम जो आहे म्हणजे पूर्ण नाव काय क्यू यू ए एन टी आय टी वाय क्वांटिटी क्वांटिटी आपण डेसिमल प्लेसेसमध्ये मोजत नाही असं कधी होतं का बारा पॉईंट पंधरा क्वांटिटी बारा पॉईंट एकोणीस क्वांटिटी तर पूर्णांक संख्या असते म्हणून आपल्याला काही अपूर्णांक संख्यांमध्ये लिहायचं नाही म्हणून झिरो हाच डेसिमल पॉईंट ठेवा पण ज्यावेळेला किलोग्रॅम टन लिटर मिलीलिटर असेल ना त्यावेळेला मात्र आपल्याला दोन ते तीन डेसिमल पॉईंट द्यावे लागतात हे मात्र तेवढंच खरं आहे ठीक आहे एंटर करताय ॲक्सेप्ट है। है करायचं हो तर आपण या ठिकाणी डबल वाय करूया क्वांटिटीज येस लावूया ऑलरेडी क्वांटिटी आहे त्या ठिकाणी म्हणून क्यूटी वाय घेतलं नाही मी क्वांटिटी लिहिलं आता काही तो ओव्हर राईट किंवा बॅड नेम म्हणणार नाही ओके ओके okay, okay. तशा पद्धतीने आपण केलेली क्वांटिटी आपण अल्टरने uh, त्याचं स्पेलिंग बदलू शकतो डिस्प्लेने आपल्याला बघता येईल बघा ऑलरेडी आपल्याला सांगितलं तर क्वांटिटी क्यूटी वाय ऑलरेडी होती आणि आपण आता ही क्वांटिटी केली आपलं मिसअंडरस्टँडिंग जास्त होऊ नये म्हणून आपण एक नवीन युनिट तयार करूया चला एक नवीन युनिट तयार करूया क्रिएट कसं क्रिएट डझन डी झेड डझनचं पूर्ण या ठिकाणी स्पेलिंग आणि बारा पॉईंट पाच डझन बारा पॉईंट सात डझन आपण असं मोजतो तर आपण या ठिकाणी एक डेसिमल पॉईंट देऊया एस्केप करतो आहे बघा डिस्प्लेवर येऊन डझन आलेलं आहे आपल्याला काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल काही युनिटमध्ये काही डेसिबल पॉईंट द्यायचे असतील समजा मला डझनचा डेसिमल पॉईंट एक दिलेला काढून झिरो करायचा आहे तर मी चेंज करण्यासाठी अल्टरमध्ये जाईल आणि जे चेंज करायचं त्यावर सिलेक्ट करून एंटर करेल आणि ह्या ठिकाणी येऊन झिरो करेल आपल्याला समजलं असेल तर याला ह्या ठिकाणी क्वांटिटी म्हणतात त्यानंतर आपण आहे या ठिकाणी आय मीन युनिट्स म्हणतात त्यानंतर आपण निघालो या ठिकाणी की कुठल्या गोडाऊनला आपण माल आ, विक्री केल्यानंत I mean, आय मीन परचेस केल्यानंतर ठेवणार आहे किंवा सध्या तुमच्याकडे जर काही माल असेल तर तो कुठे ठेवणार आहे त्याला गोडाऊन म्हणतात तर कंपनी जर मोठी असेल तर अनेक गोडाऊन असतात कंपनीचे आपण क्रिएट करतो आहे गोडाऊनचं नाव आपल्याला देता येईल काही जे काही असेल न्यू गोडाऊन नाव याच्यानंतर या ठिकाणी बघा रॉ मटेरियल गोडाऊन असेंब्ली गोडाऊन फिनिश गुड्स गोडाऊन असे काही गोडाऊन इन्व्हेंटरी लागतात हे ऑलरेडी गोडाऊन तयार केलेले आहे आपण हे प्रायमरी प्रमुख गोडाऊन आहे आणि ह्या गोडाऊनला ला आपल्याला याच्या पुढे काही लिहायचं नाही आहे फक्त गोडाऊनचं नाव लिहून प्रायमरी हे कन्सिडर करायचं आपण आज रोजी जो लेसन पाहत आहोत जो आपला सेक्शन आहे ज्या सेक्शनचं नाव आहे बेसिक ऑफ इन्व्हेंटरी म्हणजे ज्या व्हॅटच्या एंट्रीज आपल्याला पुढे करायच्या आहे इन्व्हेंटरी व्हाउचर्स जे सेल्स ऑर्डर परचेस ऑर्डर डिलिव्हरी नोट असे जे काही व्हाउचर्स आपण एंट्री करणार आहोत त्या अगोदर आपल्याला ले ह्या लेसनमध्ये प्लॅटफॉर्म तयार करायला लागेल एक पाया आ, दोन ॲटम आपल्याला समजलेलं एक रिव्हाइज करतो पहिल्यांदा आपण युनिट्स घेतले नंतर आपण गोडाऊन घेतलं तिसरीकडे चाललं आपण ते म्हणजे आपण ग्रुप काय देणार आहे आपल्या ॲटमला हां बऱ्याचदा इथे कॅटेगरी पण दिली जाते कॅटेगरीचा स्विच जर इथे नसेल कॅटेगरी तर आपण इथे फ्युचर्समध्ये जाऊन इन्व्हेंटरी फ्युचरला जायचं एंटर करायचं आणि इथे कॅटेगरी शब्द आपल्याला कुठे दिसत आहे ह्या बघा गोडाऊन चखाली या ठिकाणी यस करायचं म्हणजे आपल्याला कॅटेगरीसुद्धा बघायला मिळेल बाहेर आलो बघा या ठिकाणी कॅटेगरी म्हणजे स्टॉकची कॅटेगरी काय आहे स्टॉक कशामध्ये मोडतो जसं बारावीचा विद्यार्थी असेल तर तो सायन्समध्ये आहे का आर्ट्समध्ये आहे ही ज्याची तशी कॅटेगरी आहे त्या पद्धतीने किंवा सायन्सचा मुलगा असेल तर तो ए डिव्हिजनचा आहे का बी डिव्हिजनचा आहे असं ज्या ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ही कॅटेगरी आपण या ठिकाणी ध्यानात ठेवतो हो कॅटेगरी क्रिएट माझ्याकडे गुड्स जे आहेत ना ते सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे गुड्स आहेत किंवा माझ्याकडे जे गुड्स आहेत ते सगळे डोमॅस्टिक गुड्स आहे किंवा माझ्याकडे जे गुड्स आहेत ते सगळे केमिकल गुड्स आहेत सायंटिफिक गुड्स आहेत ह्या सगळ्या कॅटेगरीत आहेत ॲटोमोबाईलचे गुड्स आहेत मोबाईलचे गुड्स आहेत कम्प्युटरचे गुड्स आहेत तर आपण त्याला कॅटेगरी देतो आहे तर एस्केप करून आपण पाहूया इथे कॅटेगरी अल्टरमध्ये इथे कम्प्युटर आलेला आहे डिस्प्लेमध्ये आपल्याला बघता येईल अल्टरमध्ये बदलवता येईल हे आपल्याला निश्चितच चांगलं ध्यानात आलेलं असेल आपण निघालेलं आहे स्टॉक ॲटमकडे मित्र हो हे फार महत्वाचं आहे स्टॉक ॲटम आपण ऍटम बनवत आहोत जसं आपण कॅटेगरी बनवली युनिट्स आणि गोडाऊन स्टॉक ॲटम क्रिएटर आपल्याकडे कुठला ॲटम आहे तो आपल्याला इथे ॲज अ ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवायचा मागच्या वर्षाचा क्लोजिंग ह्या वर्षाचा आपल्याला ओपनिंग म्हणून दाखवता येईल ॲटमचं नाव आहे कॉम्प्युटर्स म्हटल्यानंतर आपण ॲटमचं नाव घेऊया हार्ड डिस्क हंड्रेड अँड एटी जी बी पुढं ॲटमचं संपूर्ण नाव लिहायचं हार्ड डिस्क असेल हार्ड डिस्क कुठली आहे किती कॅपॅसिटीची आहे इवन आपण पुढे लिहू शकतो को कुठल्या कंपनीची सिगेट कंपनी समजा हार्ड डिस्क नसेल कम्प्युटरच्या ठिकाणी समजा क कम्प्युटर हा कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲटम माऊस पण लिहिता येईल माऊस कुठला आहे स्क्रॉल माऊस आहे ऑप्टिकल माऊस आहे पी एस टू आहे सिरियल आहे किंवा कीबोर्डच्या बद्दल पण आपल्याला मल्टीमिडिया कीबोर्ड आहे साधा कीबोर्ड आहे ऐकता ते आपल्याला समजून आलं असेल आपण तुर्तो एकच आयटम तयार करतोय हार्ड डिस्क एंटर बघा तो विचारतोय आपल्याला की हार्ड डिस्क हा अंडर कुठल्या ग्रुप्समध्ये येतो तर आपण याला इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप घेऊया इलेक्ट्रॉनिक्स हा ऑलरेडी आपण तयार केलेला असेल किंवा आपण तयार केला असता जसं आपण कॅटेगरी तयार केली तसं आपण इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप तयार केला असता तरी चालला असता किंवा आपल्याला आपण केलेलाच नाही तर प्रायमेवर वगैरे एंटर करा त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता बघा यांनी या ठिकाणी कॅटेगरी दिली आपला कॅटेगरी येते कम्प्युटर युनिट्स आपण कशामध्ये मोजणार त्याला आपण क्यूटी डबल वाय तयार केलं ऑलरेडी क्यू टी वाय आहे आपण घेऊ शकतो किंवा आपण तयार केलेलंच घेऊया क्यू टी डबल वाय क्वांटिटी त्यानंतर इथे टॅरिफ क्लासिफिकेशन हे आपल्याला ज्या वेळेला आपण एक्साईज ड्युटीची काही व्हिडिओ लेक्चर्स पाहणार आहोत त्यामध्ये हे समजेल आपल्याला किंवा एक्साईजचाच स्टडी ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला हे समजेल इथे कमोडिटी नको आहे रेट आपला तो काय आहे म्हणजे व्हॅटचा रेट काय लावणार आहे आपण उदाहरणार्थ आपण चार टक्के लावतोय चार पर्सेंट लिहिलं तरी चालेल किंवा चार लिहिलं तरी तो चार टक्के घेतो आपल्याकडे सध्या एकशे ऐंशी जीबीच्या किती हार्ड डिस्क आहे पाच हे बघा त्याने एक 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 विचारायला सुरुवात केलं आपण जर गोडाऊन बनवले नसते तर गोडाऊन आपल्याला विचारलं नसतं क्वांटिटी जर युनिट बनवलं नसतं किंवा युनिट जर आपण बनवलं नसतं तर आपली त्या ठिकाणी थोडी फजिती झाली असती त्यासाठी अगोदर आपण ॲटम तयार करण्यापूर्वी ही सगळी प्रोव्हिजन करून घेतलेली आहे गोडाऊन आपल्याला कुठल्या गोडाऊनमध्ये ठेवायचं आहे आपण न्यू बडाऊन तयार केलं न्यू इथे आलेलं बघा आपोआप येतं इथे याचा रेट सरासरी रेट मागच्या वर्षाचं जे ओपनिंग बॅलन्स आय मीन क्लोजिंग बॅलन्स आहे तो ॲज अ ओपनिंग बॅलन्स आपण ठरवते साधारणतः साडेआठ हजार रुपये साडेसहा हजार रुपये काय जो काही रेट असेल तो रेट टाकला पर क्वांटिटी आपोआप आलं आणि बघा इथे काय झालेलं आहे सहा हजार पाचशे गुणिले पाच असं त्याने हिशोब करून बत्तीस हजार पाचशे हे या ठिकाणी टोटल अमाऊंट दिलेली एंटर एंटर Yes. आणि यस अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आयटम्स तयार करता येतात तर आपण या ठिकाणी आयटम तयार केले शेवटच्या सेक्शनकडे चाललो ह्या सेक्शन म्हणलं शेवटचा सेक्शन की आपण हे सर्व केल्यानंतर मित्र आपण इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनमध्ये हे संपूर्ण केलं त्या अगोदर आपण फ्युचर्समध्ये जाऊन ते व्हॅटला आय मीन इन्व्हेंटरीला यस केलेला आहे या ठिकाणी आपल्याला स्टॉक समरी दिसते बघा स्टॉक समरी म्हणजे काय आपण जो काही स्टॉक आता क्रिएट केलेला आहे तो स्टॉक आपल्याला दिसेल त्याबरोबर अगोदर जर स्टॉक असेल तर तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आपण कुठला स्टॉक केला आपल्याला आठवतं पाच कम्प्युटर आय I मीन mean, कम्प्युटर या कॅटेगरीमध्ये आपण पाच हार्ड डिस्क हंड्रेड अँड फिफ्टी जी बीच्या किंवा हंड्रेड अँड एटी जी बीच्या जे काही असेल ते आपल्याला ठिकाणी दिसेल मी एंटर केलेलं आहे हे बघा हार्ड डिस्क वन एटी जी बी पाच क्वांटिटी आपल्याकडे आहे त्याचा भाव सहा हजार पाचशे आणि त्याची व्हॅल्यू बत्तीस हजार पाचशे असं कोणाचे काही गुड्स अगोदर असतील तर हे पण या ठिकाणी दिसत आहे तुरत याकडे लक्ष नका द्या हार्ड डिस्क हंड्रेड अँड एटी जी बी फाईव्ह क्वांटिटी एंटर जर केलं तर आपल्याला इथे फार महत्त्वाची माहिती मिळते इथे पाच क्वांटिटी बत्तीस हजार पाचशे दाखवलेलं आहे इथे इनवर्डला काहीच दाखवलेलं नाही आउटवर्डला काहीच दाखवलेलं नाही ज्याला आपण सेल्स करूया आणि परचेस करूया किंवा ज्यावेळेला आपण डिलिव्हरी नोट आणि रिसीव नोट करूया त्यावेळेला ह्या ठिकाणी इनवर्ड्स आणि आउटवर्डला किती क्वांटिटी आपण हार्ड डिशच्या घेतलेला आहे ते समजेल मी बाहेर येतो आहे शिवाय आपल्याला डिस्प्लेवर जाऊन स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरीमध्ये आपण कुठले गोडाऊन तयार केले ते या ठिकाणी दिसतात बघा आपलं गोडाऊन न्यू गोडाऊन त्यामध्ये असलेला मालसुद्धा तो दाखवतो आहे महत्त्वाचा आहे शिवाय आपल्याला कॅटेगरी बघायला मिळतात बघा कॅटेगरीवर एंटर करतो आहे आपलं कॉम्प्युटरही कॅटेगरी आहे कम्प्युटरच्या कॅटेगरीच्या अंतर्गत आपल्याला ॲटम हार्ड डिस्क या ठिकाणी दिसत आहे हा इन्व्हेंटरी बुकला जर आपण गेलो तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲटमचे नावं दिसतात बघा कम्प्युटर कोर डिस्क टी व्ही हार्ड डिस्क हे आपला हार्ड डिस्क आहे एंटर करा तो आपण ऑप्शन कलेक्ट करत आहे विविध प्रकारे आपल्याला आपल्या ॲटमला जाता येतं बाहेर येतो आपण आणि हा जो काही प्रकार आहे ह्या प्रकाराला स्टॉक क्रिएशन्स असं म्हणतात समरीमध्ये पण आपण याला हेडिंग जे दिलेलं आहे की इन्व्हेंटरीचं बेसिक काय आहे इन्व्हेंटरीचा प्लॅटफॉर्म काय आहे याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये याच्या पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण सेल्स ऑर्डर काय परचेस ऑर्डर काय त्यानंतर माल कसा डिलिव्हर करणार आहे त्याखेरीज व्हॅट कसा लावायचा आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहात तर हा शिक्षण आज रोजी इथे संपत आहे थँक्यू व्हेरी मच